वेलकम टू महाराष्ट्र इंजिनियरिंग अकॅडमी. लास्ट लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्स इन्वर्जन मेथडचा न्यूमरिकल सॉल्व केला होता. ॲक्च्युली दोन लेक्चर आपण इथे अपलोड केले आहेत, म्हणजे आपली जी व्हिडिओ सिरीज स्टार्ट केली आहे त्याच्यातलं हे थर्ड नंबरचं लेक्चर आहे. ह्या लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रीचे न्यूमरिकल सॉल्व करणार आहे. स्टुडंटचे कमेंट्स होते का ट्रिग्नोमेट्रीवरती न्यूमरिकल सॉल्व करा. बघा, हा जो न्यूमरिकल आहे हा तुमचा न्यूमरिकल आहे डिफॅक्टरायझेशन अँड फॅक्टरायझेशनवरती. तर आपण हा जो न्यूमरिकल सॉल्व करतो आहे तो डिफॅक्टरायझेशनवरती आहे. इन क्वेश्चन नंबर 4 हा 4 marks विचारला जातो. मग अशा टाईपचा एक न्यूमरिकल क्वेश्चन नंबर 4 विचारतील 4 marks. एकदम सिंपल न्यूमरिकल आहे. तुम्हाला डिफॅक्टरायझेशन आणि फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले तिथे आले पाहिजेत. इन शॉर्ट, तुम्हाला सगळे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले तिथे माहिती असले पाहिजेत. हे फॉर्म्युले तुम्हाला जर हवे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. तिथे तुम्हाला याची PDF फाईल भेटेल. तसेच हे सगळे फॉर्म्युले आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी तिथेसुद्धा अवेलेबल आहे. तिथे तुम्ही स्टडी मटेरियलला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला सगळे फॉर्म्युले तिथे भेटतील, म्हणजे याची PDF फाईल तिथे भेटतील. तसेच तुम्हाला तिथे आपला MSBT सिलॅबस, क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन अँड रेकॉर्डेड कोर्ससुद्धा तिथे भेटेल. तर ॲप्लिकेशन जरूर डाउनलोड करा, त्याची लिंकसुद्धा तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. आता आपण हा न्यूमरिकल सॉल्व करू. प्रूव दॅट 8 sin 20 × sin 40 × cos 10 = √3. बघा, हा न्यूमरिकल आहे तुमचा डिफॅक्टरायझेशनचा. तर डिफॅक्टरायझेशन म्हणजे काय? इथे सगळं प्रोडक्ट आहे, प्रोडक्टला कन्वर्ट करायचं आहे सम ओर डिफरन्समध्ये. बघा, हा इथे डिफॅक्टरायझेशनचा एक फॉर्म्युला लिहिलेला आहे. दोघांचं प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट म्हणजे काय? गुणाकार आहे. 2 × sin A × sin B सगळे गुणाकार आहेत. त्यांना काय केलं? इथे कन्वर्ट केलेलं आहे. बघा, इथे काय कन्वर्ट केलं? डिफरन्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे. डिफरन्स म्हणजे काय? बघा, सबस्ट्रॅक्शन आहे. cos A − B सबस्ट्रॅक्शन cos A + B. बघा, इथे तुमचा जो प्रॉडक्ट आहे त्याला सम ऑर डिफरन्समध्ये कन्वर्ट करतात, त्याला आपण बोलतो डिफॅक्टरायझेशन. आणि हा डिफॅक्टरायझेशनचा न्यूमरिकल आहे. एकदम सिम्पल न्यूमरिकल आहे. असंच न्यूमरिकल एक्झाममध्ये विचारतात, फक्त व्हॅल्यू चेंज असतील. तर हा न्यूमरिकल आपण सॉल्व करू. इथे आपल्याला प्रूव करायचं आहे LHS = RHS. LHS आपल्याला काय दिलेलं आहे? बघा, LHS = 8 sin 20 × sin 40 × cos 10. इथे आपल्याला प्रूव करायचं आहे. बघा, एक स्लाईट इथे ॲडजस्टमेंट करावी लागेल. मग आपला फॉर्म्युला काय आहे? 2 sin A × sin B. 2 sin A × sin B. मग इथे काय 8 आहे, आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागेल इथे. बघा, सिम्पल ॲडजस्टमेंट आहे. 4 × 2 काय होईल? 8. बघा, 4 × 2 sin 20 sin 40 × cos 10. बघा, 4 × 2 काय झालं? 8 झालं. सिम्पल ॲडजस्टमेंट केली, तुमचा फॉर्म्युला कन्वर्ट झाला आपल्या डिफॅक्टरायझेशनमध्ये. या अशा ॲडजस्टमेंट तुम्हाला तिथे करावे लागतील. फक्त बघा, 4 × 2 = 8. फॉर्म्युलाचं मिनिंग चेंज झालं का? नाही, मिनिंग तेच आहे. फक्त आपण ते ॲडजस्टमेंट केली, तर आपला हा फॉर्म्युला अवेलेबल आहे, त्यानुसार त्याला तिथे ॲडजस्ट केलं. आता इथे बघा, 4 हाय तसंच ठेवतो. 2 sin 20 × sin 40 = 40. आता ह्या कॉस 10 ब्रॅकेटच्या बाहेर ठेवतो. असं पण तो मल्टिफिकेशनमध्येच आहे, फक्त त्याला ब्रॅकेटच्या बाहेर ठेवलं का? आपला फॉर्म्युला काय आहे? लक्ष द्या, आपला फॉर्म्युला काय आहे? 2 sin A sin B. बघा, 2 sin A sin B. बघा, हा तुमचा A, हा तुमचा B. 2 sin A sin B. एची व्हॅल्यू किती आहे? 20. बीची व्हॅल्यू किती आहे? 40. बघा, फॉर्म्युला अप्लाय करू. 4 तुमचा आहे तसाच. 2 sin A sin B. बघा, फॉर्म्युला काय आहे? cos A − B म्हणजे 20 − 40, देन मायनस साईन cos A + B. 20 + 40 ब्रॅकेट कम्प्लीट, आणि ब्रॅकेटच्या बाहेर इथे cos 10 = 4 cos 20 − 40 काय होईल? −20. 20 − 40 − 20 देन मायनस cos 20 + 40 = 60. ब्रॅकेट कम्प्लीट × cos 10. देन बघा, आता बघा, हा 4 ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करतो, cos 10 ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करतो. बघा, नीट लक्ष द्या, 4 पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे आणि cos 10 तुमचा पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे. सर्वात पहिली ते ॲडजस्टमेंट अजून एक समजून घ्या. cos − θ
हा पण तुमचा फॉर्मुला आहे कॉस मायनस थीटा. फॉर्मुला काय आहे? कॉस मायनस थीटा का असतो? कॉस थीटा असतो. कॉस मायनस थीटा का असतो? कॉस थीटा असतो. बघा, फोर कॉस मायनस 20 का होईल? कॉस 20 मायनस कॉस 60. कॉस 60 ची व्हॅल्यू किती असते? 1/2. 1/2 ब्रॅकेट कम्प्लीट कॉस 10. बघा, कॉस 60 ची स्टँडर्ड व्हॅल्यू अवेलेबल आहे, किती असते? 1/2. आता फोरने मल्टीप्लाय करू दोन्ही ठिकाणी, आणि इथे कॉस 10 करू. बघा, फोरने मल्टीप्लाय केलं, फोर कॉस 20 मायनस फोर कॉस 20, इथून फोरने मल्टीप्लाय केलं, फोर कॉस 20, इकडे कॉस 10 करू, इंटू कॉस 10. दोन्ही एकाच वेळेस करतो आहे, तुम्ही सेपरेट केलं तरी चालेल. पहिले फोरने मल्टीप्लाय करा, नंतर कॉस 10 करा. बघा, इथून फोरने मल्टीप्लाय केलं, फोर कॉस 20, इथून कॉस 10 केलं, कारण दोन्ही मल्टीप्लाय ब्रॅकेटच्या बाहेर आहेत. ते मायनस फोरने मल्टीप्लाय करतो, फोर इंटू 1/2 आणि इंटू इकडून कॉस 10. आता तुमचं सोल्युशन काय येतं? इथे फोर कॉस 20 इंटू कॉस 10 मायनस फोर इंटू 1 का होईल? 4. 4/2 का होईल? 2. 2 कॉस 10. आता बघा, परत आपल्याला इथे या दोघांच्यामध्ये काय प्रॉडक्ट आहे, परत आपल्याला डिफॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. बघा, दोघांच्यामध्ये प्रॉडक्ट आहे, पण आपला फॉर्म्युला काय आहे? कॉस ए कॉस बी, 2 कॉस ए कॉस बी. बघा, फॉर्म्युला काय आहे? 2 कॉस ए कॉस बी. तर आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागेल परत इथे. आता इथे बघा, ॲडजस्टमेंट कशी करतो? ह्या 2 मी कॉमन घेतो. बघा, 2 कॉमन घेतलं इथे, इथे 2 कॉस 20 इंटू कॉस 10 मायनस कॉस 10. बघा, नीट लक्ष द्या इकडे, 2 इंटू 2 का होईल? 4. 4 कॉस 20 इंटू कॉस 10 तेच राहिलं मिनिंग, देन मायनस साईन, पण 2 मल्टीप्लाय केलं, 2 कॉस 10. बघा, इथे आपला फॉर्म्युला तयार झाला. हा 2 ब्रॅकेटच्या बाहेरच ठेवलं, 2 कॉस ए कॉस बी, म्हणजे लक्ष द्या, 2 कॉस ए कॉस बी. बघा, इथे फॉर्म्युला आपला डिफॅक्टरायझेशनचा, 2 कॉस ए कॉस बी इज इक्वल टू काय? कॉस ए प्लस बी. बघा, 2 कॉस ए कॉस बीचा फॉर्म्युला काय? कॉस ए प्लस बी, म्हणजे 20 प्लस 10 देन प्लस साईन कॉस ए मायनस बी. 20 मायनस 10 देन मायनस इथे कॉस 10 तुमचा आहे तसाच, ब्रॅकेट कम्प्लीट. पुढे कंटिन्यू करू, इज इक्वल टू, बघा, 2 तुमचा आहे तसाच, कॉस 20 प्लस 20 प्लस 10 किती होईल? कॉस 20 प्लस 10 30. कॉस 30 प्लस कॉस 20 मायनस 10 10 20 मायनस 10 10 देन मायनस साईन कॉस 10 कॉस 10. आता बघा, 2 तुमचा आहे तसाच, प्लस कॉस 10 मायनस कॉस 10 गेट कॅन्सल. बघा, प्लस कॉस 10 मायनस कॉस 10 गेट कॅन्सल. राहिलं का इथे 2 कॉस 30. 2 तुमचं आहे तसंच, कॉस 30. कॉस 30 ची स्टँडर्ड व्हॅल्यू अवेलेबल आहे, अंडर रूट 3/2. बघा, अंडर रूट 3/2. आता इथे 2 गेट कॅन्सल, हा 2 गेट कॅन्सल. राहिलं काय? अंडर रूट 3 राहिलं. काय? अंडर रूट 3. तर हेन्स प्रूव LHS इज इक्वल टू RHS. हेन्स प्रूव LHS इज इक्वल टू RHS. एकदम सिंपल न्युमरिकल आहे. बघा, अशा प्रकारचे न्युमरिकल एक्झाममध्ये 100% येणार डिफॅक्टरायझेशनवरती. आता याच्यानंतर न्युमरिकल आपण फॅक्टरायझेशनवरती सॉल्व करू. यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता, आणि मी दिली इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या आणि व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.